या कोयना नदी पात्रामध्ये जे मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे, साधारणतः 56,000 क्युसेकचा विसर्ग कोयना धरणातून सुरू आहे आणि त्याच्यामुळं हा मुळगावचा असणारा पूल गेले 2 दिवस झाले पाण्याखाली गेलेला आहे. 2 दिवस या संपूर्ण पूर परिस्थितीची मी त्याच्यावरती लक्ष ठेवून आहे. प्रत्यक्ष पाणी केल्यानंतर पलीकडे जी गावं आहेत त्या गावांच्याकरता पर्यायी गेलवडे मार्गे कुकडी मार्गे वाहतूक या ठिकाणी वळवलेली आहे आणि पूर्णपणानं प्रशासन सतर्क आहे. महसूल यंत्रणा, पोलीस यंत्रणा प्रत्येक ठिकाणी अलर्ट आहेत. नदीकाठच्या ज्या गावांना या जादाच्या पाण्याचा धोका असतो तिथं मंडलाधिकारी असतील, तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, पोलीस पाटील असतील, स्वयंसेवी संस्थांचे काही कार्यकर्ते असतील, या सगळ्यांच्या समन्वयातनं कुठंही या 2-3 दिवसामध्ये तरी काही घटना घडलेली नाही. सर्व प्रशासन आणि मी स्वतः आम्ही सतर्क आहोत आणि मी धरण व्यवस्थापनाकडनं माहिती घेतली. आता तरी विसर्ग वाढण्याची शक्यता नाही, त्यामुळं आहे अशीच वॉटर लेवल राहील. किंबहुना नेरळ्याचा जो पूल काल गेला होता पाण्याखाली, पाऊसही थोडासा कमी झाला आहे आणि त्याच्यामुळं तो पूल आता खुला झालेला आहे. म्हणजे पुलाच्या खाली 1 फुटापर्यंत पाणी आहे, परंतु तरीसुद्धा जड वाहतूक तिथली आपण बंद ठेवली आहे. एकूणच या पूर परिस्थितीवरती मी स्वतः लक्ष ठेवून आहे आणि जनतेची गैरसोय होणार नाही. ज्या ठिकाणी तातडीची मदत लागणार आहे त्या ठिकाणी तातडीची मदत देण्याच्या सर्व तयारीमध्ये आम्ही आहोत. तुम्ही घाबरून जाऊ नये. काही जरी अडचण आली तरी तात्काळ माझ्याशी, माझ्या कार्यालयाशी किंवा जे आपण या ठिकाणी कक्ष सुरू केलेला आहे तहसील कार्यालयामध्ये त्या आपत्ती कक्षाकडे लगेच संपर्क साधावा. तात्काळ त्याला आवश्यक असणारी मदत देण्यासाठी प्रशासनाने आम्ही सगळेजण तयार आहोत.